My English book 2, 4.8 activity time. Let's make a cap. विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण टोपी बनवूया. त्यासाठी आपल्याला पेपरचे एक पान घ्यावे लागेल. टेक अ पेज ऑफ अ न्यूज पेपर. पेपरचे एक पान घ्या. मग आता यापुढे काय करायचे? फोल्ड इट विथ व्हाईस. या पेपरला मधोमध घडी घालूया. बघा, सर्वांनी घडी घातली का? याप्रमाणे अशी घडी घालूया. आता यापुढे काय करायचे बरं? अगेन फोल्ड इट विथ व्हाईस. पुन्हा याला मधोमध घडी घालूया. बघा बरं, तुम्ही घातली का घडी? हो. मग आता काय करायचे? ओपन द सेकंड फोल्ड. आता दुसरी घडी उघडूया. उघडली ना? आता पुढे काय करायचे? आता काय करायचे? फोल्ड क्लोज कॉर्नर टू द सेंटर क्रेज. बंद भागाकडून घडी वळवूया. कोपरे, दोन्ही कोपरे एकमेकांना समान येतील असे वळवूया. बघा, केली का तुम्ही ही कृती? आता फोल्ड फ्लॅप अप द एज. आता खालच्या बाजूने ही घडी वर फोल्ड करूया. फोल्ड द सेकंड फ्लॅप अप ऑन द बॅक एज. आता मागच्या बाजूने हा खालचा कागद वर फोल्ड करूया. बघा बरं, तुमची टोपी अशी आली का? आता पेस्ट द कॉर्नर विथ ग्लू. गोंदच्या सहाय्याने हे दोघी कॉर्नर चिकटवूया. दोन्ही कॉर्नर आपण चिकटवलेले आहेत. तुम्ही पण चिकटवले ना? बघा, आता नाऊ युअर कॅप इज रेडी. टोपी तयार झाली का नाही? छान झाली ना? तुम्ही सुद्धा अशी टोपी पुन्हा पुन्हा बनवा. निरनिराळे कागद घेऊन सुद्धा अशी टोपी बनवता येईल. आता तुम्ही बनवलेली टोपी तुमच्या डोक्यात घाला पाहू आणि छान फोटो काढा बरं आणि मला पाठवा. बघा, याप्रमाणे टोपी डोक्यात घाला आणि फोटो काढा छान.